मुळांचे कुळ घेऊ, घोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ, मुळांचे कुळ घेऊ, घोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ. अतिशय मुलांनी गायलेलं गाणं आहे माझ्या दिवसात आणि खूप चांगलं गायलं. त्याच्यासाठी पाया वाजवला. मुलांनी ज्यांनी गायलं ते गाणं खूप चांगलं वाटलं. अरविंद सरांनी जे हे गाणं झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गावो. इथं आता शाळेत बाहेर झाड बघून किती बरं वाटतं, पण आता इथं जर झाड असलं तर तुम्ही सावलीत बसलं असतं की नाही, थोडेसे चटके बसले असते की झाडाविषयी प्रेम जास्त वाढतं, त्याच्यामुळे आजच्या दिवस चटके बसले तरी हरकत नाही. गोष्टी आहेत, पानोपानी सांगू आम्ही, कानोपानी बियांच्या कानापुना पेरू आम्ही, राणी इतके सुंदर शब्द आहेत. गोष्टी आहेत पानोपानी सांगू आम्ही कानोपानी, गोष्टी आहेत पानोपानी सांगू आम्ही कानोपानी, बियांच्या खाणा खुणा घोडांचे बळ हो, झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ. शिफ्ट होतं सर पायाचे कामासाठी कोण तुम्हाला सांगण्यासाठी सांगतो की झाडं लावणं महत्वाचं हे सगळ्यांनी सांगितलं, पण प्रेम करायला सुद्धा झाडच शोधणार आहेत तुम्ही. तेवढ्यासाठी जरी झाडं जास्त वाढले पाहिजे तेवढ्यासाठी, नाही तर पार नाल्यावर बसावं लागेल. म्हणून गार्डन पाहिजे असतात. आणि तुम्हाला विनंती करतो, वट सावित्री पौर्णिमेला काय करता तुम्ही, बायका काय करतात, आई मावशी आत्या वडाच्या झाडाला धागे बांधतात, फेऱ्या मारतात. पण सयाजी शिंदेचं काम कमी करायचं असेल तर तुम्ही लग्न झाल्यावर काय करायचं, घरच्यांना काय सांगायचं, जर नवऱ्याने झाड लावलं असेल तर फक्त त्या झाडाला फेऱ्या मारेन, नाही तर म्हणायचं या जन्मात पण तू बाज झाला. मला सांगा लावतील का नाही झाड, परस्पर लावतील, दोन दोन लावतील. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, आणि खास करून दत्ता आणि त्यांची सगळी मित्रमंडळी ज्यांनी हे सगळं चमत्कार केलाय त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा.
धन्यवाद. यानंतर सयाजी शिंदे बोलतील. तर मी काय बोलतो, डायलॉग नाही नाही डायलॉग कुठला सांगू, डायलॉग लई साऊथचा डायलॉग एक सगळ्यात मला आवडतो तो सांगू का. ఒక దేశం వెనకబడిదంటే దానికి కారణం రైతు, ఒక దేశం ముందుకెళ్తుందంటే దానికి కారణం రైతు. అగ్రికల్చర్ అనే మాటల్లోనే కల్చర్ ఉంది, వ్యవసాయం అనే పదంలోనే సహాయం ఉంది. అతార్థ సంగు, ఒక దేశం వెనకబడిందంటే దానికి కారణం రైతు. ఏక్ దేశ్ మాగే గెలా తర్ సమజచ్చు త్యా దేశాతలా శేత్కరీ మాగే గెలా, అని ఏక్ దేశ్ పుడే గెలా తర్ సమజచ్చు త్యా దేశాతలా శేత్కరీ పుడే గెలా. मला असं वाटतं की आपण आनंदाच्या मागे लागायचं असेल तर निसर्गाच्या मागे लागलं पाहिजे, निसर्गाच्या मागे लागलं तर झाडाच्या मागे लागलं. एवढ्या साध्या साध्या गोष्टी करूया. अन्न खायला मिळणारं ते क्रिएशन कुठून येतं, शेतकऱ्याच्या मातीत नाही येतं ना, मग त्याच्यापेक्षा मोठा क्रिएटर कोण असतो. तर आपण शेतीला जपूया, झाडांना जपूया, आणि मग आपोआप माणसांना जपून हवं बरोबर. धन्यवाद. माची समाधी झाडतू कयाची कथा, जगताला जगवते, जगताला जगवते झाडे सह्याद्री समाधा, झाड माची समाधी झाडतू कयाची कथा. समाधी झाड तू कयाची गाथा.